विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड मॉर्निंग, मी ज्योती, आपण पाहताय News24 सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहूयात सकाळच्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी. कल्याण पूर्वेतील पिंगार बारजवळ 3 आरोपी चोरीचे वाहन विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली असता कल्याण गुन्हे शाखा घटक 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस हवालदार गुरुनाथ जरग यांच्या पथकाने वाहन विक्रीसाठी आलेल्या चोरट्यांना मोटरसायकलीबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली. दरम्यान पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता चोरीचं वाहन विक्रीसाठी आणलं असल्याचं कबूल केलं. तर पोलिसांनी त्यांच्याकडून 55,000 किमतीचे 2 मोटरसायकल हस्तगत केले असून खडकपाडा पोलीस ठाणे आणि नरपोली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 गुन्हा पोलीस तपासात उघडकीस आला. भोसरीच्या मैदानात दीपक वाघमारे या इसमाचा दगडाने तसेच धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. भोसरी पोलिसांनी या खुनातील आरोपींना 4 तासात अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मयत दीपक वाघमारे आणि त्याच्या पत्नीचे आरोपीशी असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं तपासात निष्पन्न झालाय. तर अधिक तपास सुरू आहे. परंतु इतर 2 जे आरोपी आहेत ते आहेत रोहित उर्फ कक्क्या सोनवणे, राहणारा आहे चक्रपाणी वसाहत भोसरी, आणि दुसरा आरोपी आहे सुनील जावळे, राहणार सद्गुरुनगर भोसरी. तर या दोघांच्या सहित त्या विधी संघर्षग्रस्त बालकांनी हा गुन्हा केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं. मयतची आयडेंटिटी निष्पन्न करण्यासाठी घटनास्थळावर त्याचं आधार कार्ड मिळालं होतं, त्याच्या आधारे त्याची आयडेंटिटी निष्पन्न करण्यात आली. सखोल तपासामध्ये हा जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या कुटुंबियांना, विशेष करून त्याच्या मातोश्रीला हा मयत आरोपी त्रास देत होता, त्याच्या बहिणीलाही त्रास देत होता, आणि त्यामुळं चिडून जाऊन ह्या विधी संघर्षग्रस्त बालकाने या 2 आरोपी रोहित सोनवणे आणि सुनील जावळे यांच्या मदतीनं त्यांचा त्या आरोपीचा व्यक्तींचा खून केलेला आहे. समाजात नवनवीन घटना घडत असतात आणि त्या पोलीस ठाण्यापर्यंतही जात असतात. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात अशीच एक अजब घटना घडली आहे. खामगाव शहरातील विश्वासराव देशमुख आणि त्यांचे मित्र सनी पॅलेस या चित्रपटगृहात संध्याकाळी 6 ते रात्री 9 हंबीरराव हा चित्रपट पाहण्यासाठी गेले असता त्यांनी तिकीट काढलं. मात्र बराच वेळ जाऊनही 2 तिकिटांव्यतिरिक्त चित्रपट पाहायला प्रेक्षक नसल्याने वेळेवर हा शो रद्द करण्यात आला. परंतु हे दोघेही प्रेक्षक पेशाने वकील असल्याने आम्हाला आधी या संदर्भात कल्पना का दिली नाही असे सांगत युक्तिवाद करायला सुरुवात केली. तर पाहता पाहता हा वाद थेट शहर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि चक्क प्रेक्षकांचे ग्राहकांचे अधिकार सांगत वकील महोदयांनी थेट तक्रार दाखल केली आहे आणि या चित्रपटगृहाच्या संचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज आमची कोर्टामध्ये भेट झाली, त्याप्रमाणे आम्हाला सनी पॅलेस येथील चित्रपट हंबीरराव हा पाहण्याचे ठरले. त्यावरून आम्ही 6 वाजता चित्रपटगृहात गेलो. चित्रपटगृहात तिथे 2 तिकीटं काढले बालकनीचे. त्यानंतर आम्हाला अंदाजे 7:15 सांगण्यात आले की चित्रपट दाखवता येत नाही, कारण की तेवढी पब्लिक जमलेली नाही. म्हणून आम्हाला परत केले व आम्हाला तिकिटाचे पैसे परत घेण्याचे सांगितले. परंतु आम्ही ते न करता, कारण की हक्काप्रमाणे त्यांनी आम्हाला चित्रपट दाखवायला पाहिजे, म्हणून आम्ही दोघंही विवाह देशमुख यांनी शहर प्रदेशातून रिपोर्ट दाखल केला. आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर आजही कायम आहोत, जे गेलेत त्यांचा विचार करू नका असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभाग प्रमुखांना सांगितलंय. विभागावर मेळावे लावा, शाखा शाखा पिंजून काढा असे आदेशही उद्धव ठाकरेंनी विभाग प्रमुखांना दिले आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी काल संध्याकाळी सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावली होती, त्यावेळी त्यांनी हा आदेश दिलाय.
ओला इलेक्ट्रिकला अलीकडेच आग लागण्याच्या घटनांबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी सीसीपीएने ओला इलेक्ट्रिकलला 15 दिवसांची मुदत दिली आहे. कंपनीला 15 जून रोजी नोटीस देण्यात आली आहे. यापूर्वी प्युअर ईव्ही आणि बूट मोटर्सला अशाच नोटीसा देण्यात आल्या होत्या. आता ओला इलेक्ट्रिकललाही ही नोटीस देण्यात आली आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. शिवसेना विरोधात आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही असा इशाराच शिवसेनेला दिलाय. खरी शिवसेना आणि शिवसैनिक आम्हीच असून कुणाला घाबरवायचा प्रयत्न करताय का असा सवालही त्यांनी विचारलाय. शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करा अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेनं विधानसभा उपाध्यक्षांना दिले. त्यावर कायदे आम्हीही जाणतो असं सांगत एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांचा दाखला दिलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलंय. एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेत बंड पुकारलाय. बंडखोर आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचलात. काल एकनाथ शिंदे यांनी बंडाला भाजपचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आलाय. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येते. त्यामुळे शिवसेनेनं 12 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवलं. तर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तर पहिल्या टप्प्यात 12 नावं दिली आहेत. तर उरलेल्यांवर कारवाईची मागणी करू असंही त्यांनी सांगितलंय. बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणारच आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणं कठीण होईल अशी थेट धमकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. बहुमत आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी विधानसभा हा मार्ग आहे. त्यामुळे बंडखोरांना त्यासाठी परत यावंच लागेल असं शरद पवार म्हणाले होते. त्यावर नारायण राणेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मागे असणारा राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजपच आहे. अजित पवारांना त्यांची जास्त माहिती नसेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. सरकार टिकणार की नाही हे विधानसभेतील बहुमत ठरवेल आणि महाविकास आघाडीचं सरकार विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. बंडखोर आमदारांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी इकडे यावंच लागेल असंही ते म्हणालेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याची चर्चा आहे. तर शिंदे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर सुद्धा देण्यात आल्याचं बोललं जात आहे. तेव्हा अशी चर्चा होत असेल तर यामागचा मास्टर माइंड म्हणून देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा चर्चा होणं साहजिक आहे. त्यामुळे आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी अपेक्षा. दरम्यान औरंगाबादमध्ये पुन्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी अशा आशयाचे होर्डिंग लागल्याचं पाहायला मिळत आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आता इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.